कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा। कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ईश्वर महाराज की जय। कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे। काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने ते कळेल वर्म म्हणून श्रम वाट तसे। काय हे स्थिर राहेल बुद्धी काही अरिष्ट नयेल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी शेवट तो कधी मजन कळे। काय ऐसे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाचे मिठी, मज तो कुरवाळील जगजेठी दाटईन कंठी सद्गदित। काय हे निवतील डोळे सुखते देखोनी सोहळे, संचित कैसे ते नकळे होतील डोहळे वासनेशी। ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयशी। काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म, कासयाने ते कळेल वर्म म्हणून श्रम वाट तसे। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या समोर उद्धाराविषयीची आपली जी तळमळ आहे ती तळमळ व्यक्त करून त्यांना काही प्रश्न विचारतात। उद्धाराविषयीचे काही प्रश्न तुकोबाबाईंनी संतांच्या समोर संतांच्या जवळ विचारलेले आहेत। साधक अवस्थेमध्ये असताना तुकोबाबांना उद्धाराची तळमळ लागलेली होती। तुकोबाबाई तसे अगोदर संसार करत होते। तुकोबाबाईंचं आपण जीवन पाहिलं तर तुकोबाबाई आपल्याला तीन रूपामध्ये दिसतात। एक संसारी तुकोबाराय, साधक तुकोबाराय आणि सिद्ध तुकोबाराय, मुक्त झालेले तुकोबाराय। उरलो उपकारापुरता, ही जी तुकोबारायांची स्थिती आहे ही मुक्त अवस्थेतली मुक्त स्थिती आहे। तुकोबाबाई अगोदर
तुम्हाला सारखे सामान्य संसारी होते, पण तुकोबायांच्या जीवनात काही घटना ज्या घडल्या आई वडील गेले, दुष्काळ पडला, सावकारकी गेली, तुकोबायांची एक पत्नी मिली आणि मग तुकोबायांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला, संत वाङ्मयाचा विचार करण्याकरता संत वाङ्मयाचा आधार घेतला आणि संत वाङ्मयाचा आधार घेतल्यानंतर तुकोबायांच्या हे लक्षात आलं की हे मनुष्य जीवन, हे मानवी जीवन हे उद्धारा करता आहे। मनुष्याने या जीवनामध्ये आपला स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे। माणसाने आले हो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा, मुक्तीचा मार्ग त्यांनी धरायला पाहिजे। मुक्तीचा मार्ग म्हणजेच उद्धाराचा मार्ग, मुक्ती म्हणजेच उद्धार, उद्धाराकरता प्रयत्न करायला पाहिजे। संसाराचं विनाशित्व, संसाराचं दुःखरूपत्व, संसार हा अनर्थ आहे हे तुकोबायांच्या लक्षात आलं। अनेक वेळेला आपण दुःख भोगलो आणि या जन्मामध्ये आपण जर मुक्त नाही झालो तर पुढेही आपल्याला ते दुःख भोगावं लागेल हे तुकोबायांना दिसायला लागलं। आपण एवढे निवांत का आहोत की आपल्याला या संसारात भोगावी लागणारी दुःख जे आहे ते दुःख आपण पाहत नाही, ते दिसत नाहीत आपल्याला। जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, म्हातारपणाचं दुःख, जन्म मृत्यूच्या व्याधी रोगाचं दुःख, या सगळ्या दुःखाचं आपण दर्शन करायला पाहिजे, त्याचं चिंतन, त्याचं अनुसंधान ठेवायला पाहिजे। त्याचं आपण अनुसंधान ठेवत नाही, त्यामुळं डोळे झाकून आपण पाप करतो। ज्या व्यक्तीला आपल्या समोर मृत्यू दिसू लागलेला आहे तो पाप कसं करेल? आपला मृत्यू, आपलं मरण आपल्या समोर डोळ्यासमोर दिसावं, दिसलं पाहिजे, त्याचं चिंतन करावं। एखाद्या वेळेला देवाचं चिंतन नाही केलं तरी चालेल, पण आपल्या मृत्यूचं चिंतन करावं, कारण ती अटळ आहे, अटळ। आणि त्या मृत्यूच्या तावडीतून सुटण्याकरता आपण काय केलंय, काय करतोय आपण? आणि आपण जर काहीच नाही केलं तर कसं सुटू आपण त्या मृत्यूच्या तावडीतून? आपल्याला मरावं लागेल, आणि एक वेळेला नाही, मेल्यानंतर पुन्हा जन्माला यावं लागेल, जन्माला आल्यानंतर पुन्हा मरावं लागेल, हे सारखं चक्र सुरू राहील आणि कितीतरी यवनीमध्ये फिरावं लागेल, कितीतरी यवनीमध्ये फिरावं लागेल। प्रत्येक जन्म आपल्याला मनुष्याचाच येईल असं नाही, कर्मानुसार हे जन्म मिळत असतात। कधी बैल व्हावं लागेल, कधी कुत्र व्हावं लागेल, कधी घोडा व्हावं लागेल, कधी गाढव व्हावं लागेल, कधी डुक्कर व्हावं लागेल, कधी कधी गोतली आळी व्हावं लागेल। कर्म जसं आहे त्या कर्माची फल स्वरूपामध्ये आपल्याला जन्म मिळत असतात,
आणि आजपर्यंत आपण हे सगळे आहे जन्म मरण जन्म मरण हे सगळं असं प्रवास करत फिरत आलेलो आहे. किती दुःख आहे, किती दुःख आहे, किती भयान दुःख आहे. तुकोबाला येणारे पुढे अभंगतो. तुकोबाला म्हणतात या दुःखाची गाथा जर दगडाला सांगितली तर ते ऐकून दगड फुटतील. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नस आहे पाषाण फुटती भय काप चित्ती भरलासे. दगड फुटतात, पाषाण म्हणजेच दगड. तुकोबा राय म्हणतात आणि हे दुःख मी ऐकली आणि माझ्या अंतःकरणात असं भयच निर्माण झालेलं आहे, भीती निर्माण झाली. तसे आपण फार धट आहे, आपण घाबरतच नाही, पण आपण घाबरत नाही ते शहाणे म्हणून नाही. मग शहाण्याच्या विरोधी काय, मग मूर्ख म्हणून मूर्ख. तुकोबारायांना त्याची भीती निर्माण झाली, भय निर्माण झालं. अरे बापरे, आपण जर आता या जन्मामध्ये आपण उद्धार नाही पावलो कसं होईल, काय होईल. तुकोबारायांना उद्धाराची तळमळ आली. कधी आपला या संसारातून उद्धार होईल, या उद्धाराकरता काय करावं, कुठं जावं, कोणाकडे जावं, कोणाचं सहाय्य घ्यावं, काय केल्यानंतर उद्धार होतो, कधी होईल माझा उद्धार, अशी मनुष्याला तळमळ लागली पाहिजे, तळमळ. तुकोबारायांची ही स्थिती आहे. तुकोबारायांना उद्धाराची तळमळ लागलेली आहे. मला उद्धार तोपर्यंत अवघड आहे, जास्त कठीण आहे, जोपर्यंत तळमळ लागत नाही. उद्धाराकरता जे पाहिजे ते सगळं उपलब्ध आहे. साधू संतांनी ज्ञानेश्वरी सारखे गाथ्यासारखे भागवतासारखे ग्रंथ निर्माण करून ठेवलेले आहेत. सगळ्या सुखसोयीत आताच्या काळामध्ये, पण आपल्यालाच असं वाटत नाही की आपला उद्धार व्हावा, तशी तळमळ आपल्याला उद्धाराची लागत नाही. पण तुकोबाबांना तळमळ लागलेली आहे, कशातच तुकोबाबांचं लक्ष लागत नाही, तुकोबाबांचं संसारात लक्ष लागत नाही, मुलात लक्ष लागत नाही, पत्नीमध्ये लक्ष लागत नाही, कुठल्या कामधंद्यामध्ये दुकानामध्ये कुठल्या व्यवहारामध्ये लक्ष लागत नाही. तुकोबाबांना फक्त तुकोबाबांचं ध्येय, तुकोबाबांचं साध्य, तुकोबाबांचं सगळं लक्ष जे लागलेलं आहे कशाकडं, उद्धाराकडं. कधी माझा उद्धार होईल, कधी माझा उद्धार होईल, कधी माझा उद्धार होईल. आणि म्हणून त्या उद्धाराकरता संतांनी संत वाङ्मयामध्ये सांगून ठेवलेली जी साधनं आहेत ती साधनं तुकोबाबा करतही होते. पण तुकोबाबांना अजून काय उद्धाराचा तसा काय आपल्याला अजून काही अनुभव आलेला नव्हता. आणि अशातच तुकोबाबांच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. ती तळमळ तीव्र, त्या तळमळीनं तीव्र रूप धारण केलेलं आहे. आणि तुकोबाबांना काही संत दिसलेले आहेत, संतांची भेट झालेली आहे. तुकोबाबा धावत गेलेले आहेत, संतांच्या चरणावर पडलेले आहेत, लोटांगण घातलेलं आहे. तुकोबाबांच्या अंतःकरणामध्ये उद्धाराची जी तळमळ होती आणि ते उद्धाराचा मार्ग सांगणारे हेच संत आहेत, तुकोबाबांना स्मरण झालं. तुकोबाबांचं अंतःकरण भरून आलं, वाणी गदगद झालेली आहे, बोलता येत नाही, शब्द स्फुटत नाहीत, आणि हात जोडून नम्र होऊन अतिशय कळकळीनं संतांना शरण जाऊन तुकोबाबा संतांच्या समोर आपले मनोगत व्यक्त करतात आणि काही प्रश्न विचारतात. आत असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावना तुकोबाबा संतांच्या समोर प्रकट करतात. नमस्कार केलेला आहे आणि संतांना म्हणतात, हे संतजन,
कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण। अहो संत, मी उद्धार पावेन काय, माझा उद्धार होईल काय, या जन्मामध्ये माझा उद्धार होणं शक्य आहे काय? आपण सगळे संत आहात, संत त्यांनाच म्हणतात की जे मुक्त झालेले आहे, ज्यांचा उद्धार झालेला आहे, भगवत साक्षात्कार ज्यांना झालेला आहे, परमात्म्याचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, उद्धार हा परमात्म्याच्या साक्षात्काराने होत असतो। जोपर्यंत देवाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत, देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत उद्धार होत नाही। आणि संत त्यांनाच म्हणतात की जे सतस्वरूप असणारा जो परमात्मा आहे, त्या सतस्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं ज्यांनी दर्शन केलेलं आहे, साक्षात्कार घडून करून आपलं स्वरूप ज्यांनी सतस्वरूप बनवलेलं आहे। कारण परमात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर ज्याला दर्शन झालेलं आहे तो त्याच्या स्वरूपाहून भिन्न राहत नाही। ब्रह्मवेद ब्रह्मेव भवती, तो ब्रह्मरूप होतो। देवाचं दर्शन झालेला देव होत असतो देव। देव पाहावयाचे गेलो तेथे देवची होऊनी ठेलो। शिवाचं दर्शन झाल्यानंतर तो जीव जीव राहत नाही, तो काय होत असतो, शिव होत असतो शिव। आणि मग असे जे झालेले त्यांना संत म्हणतात। आणि तुकोबाबांना माहिती आहे की हे तिथं गेलेले, त्या ठिकाणाला हे पोहोचलेले आहेत, हे संत आहेत, यांना सगळे मार्ग माहीत आहेत। तिथं जाणारा कोणता मार्ग आहे, तिथं न जाणारा कोणता मार्ग आहे, तिथं जाण्याकरता काय करावं लागेल, नेमका उद्धार कधी होईल, कोणत्या टप्प्यात होतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत। आणि मग आपण नेमका आता सध्या कुठे आहे, अजून किती दूर आहोत उद्धारापासून, का जवळ आलेलो आहोत, हे आपल्याला नाही कळत, हे आपल्याला कळणं शक्य नाही, हे संतांनाच कळू शकतं। कारण उद्धार अजून किती दूर आहे संतांना कळू शकतं। कल्पना करा, एक नेहमीचा पंढरीचा वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याबरोबर एक नवीन मनुष्य वावीला निघालेला आहे, तो कधीच गेलेला नाही पंढरीला, पायी निघालेला आहे ते वारकऱ्याबरोबर। आणि मग चालत जात असताना अनेक मुक्काम करावे लागतात, मुक्काम करत करत पंढरीला जायचं असतं। पण अजून पंढरपूर किती दूर आहे, पंढरपूरला पोहोचण्याकरता अजून आपल्याला किती मुक्काम करावे लागतील, हे नवीन आलेला वारकरी नाही जाणू शकत। पण कितव्या मुक्कामा, कितव्या अजून किती मुक्काम केल्यानंतर, किती चालल्यानंतर पंढरी क्षेत्रामध्ये आपण जाऊ, हे त्या जुन्या वारकऱ्याला सगळं माहिती असत। तो चालतोय त्यांच्यासोबत, पण माहिती नाही की आता नेमकं आपण कधी जाणार आहे पंढरपूर मध्ये, कधी देवाचं दर्शन होणार आहे। तस तो कोबाबे साधना करत होते, पण आपला अधिकार काय आहे, आपण किती चाललेलो आहे का चाललेलोच नाही, नेमकं कुठल्या स्थितीमध्ये आपण आहोत, हे तुकोबाबांना समजत नव्हतं। कळकळत होती, तळमळत होती की आपला उद्धार व्हावा, पण तुकोबाबांना हेही कळना की आपण नेमकं उद्धाराच्या दिशेनं चाललो का दुसरीकडंच चाललो, कसं होईल, मग होईल का माझा उद्धार, अशा तुकोबाबांच्या मनामध्ये शंका येत होत्या। आणि हे संतांना सगळं कळेल, आणि म्हणून तुकोबाबा संतांना म्हणतात, अहो संतजन, मी उद्धार पावेन काय, काय मी उद्धार पावेन, त्याचा अन्वय असा करायचा, मी उद्धार पावेन काय, मी या जन्मामध्ये माझा उद्धार होईल काय, होईल माझा उद्धार का, मला अजून आणि काही जन्म घ्यावे लागतील, कारण तसा उद्धार एका जन्माच्या साधनेमध्ये साधना करूनच होतो असं नाही, कधी कधी साधकाला अनेक जन्म घ्यावे लागतात,
बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभ। सगळा वासुदेव आहे अशा प्रकारची प्रतीती येण्याकरता अनेक अनेक जन्म घ्यावे लागतात। तुकोबाबांनीच म्हटलेलं आहे, मला सुद्धा मी अनेक जन्मामध्ये साधना केली, बहु जन्मी केला लाग तो हा भाग पावला। तुकोबाबांना तर तळमळ लागलेली आहे, जर मला अजून दुसरा जन्म घ्यावा लागत असेल तर मग ती तुकोबाबांना ते सहन होत नाही। तळमळ लागलेल्या माणसाला कसं काय ते सहन होईल? म्हणून तुकोबाबा अतिशय उत्सुकतेनं आपल्याला हे सांगतील म्हणून तुकोबाबा विचारतात त्या संतांना, का हो होईल माझा उद्धार, पावेन मी उद्धारापर्यंत पोहोचेन, काय मी उद्धार पावेन। पुन्हा तुकोबा यांच्या मनामध्ये एक विकल्प आलेला आहे की उद्धारापर्यंत जाणं, आपला उद्धार होणं हे सगळं त्याच्या इच्छेवर निर्भर आहे। त्याच्या म्हणजे कोणाच्या? देवाच्या। देवाची इच्छा, ईश्वर इच्छा घरी अशी, त्याची जोपर्यंत आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणं शक्य नाही। उद्धाराच्या दिशेनं निघालेला जो साधक आहे त्या साधकावर ईश्वराची कृपा असणं फार नितांत गरजेचं आहे। ईश्वराची कृपा पाहिजे। ईश्वराने जर कृपा केली तर मग उद्धार दूर नाही, ईश्वराने कृपा केली पाहिजे, देवाने कृपा केली पाहिजे, नारायणाने आपल्यावर कृपा केली पाहिजे। तुकोबा म्हणतात की हा सगळा उद्धार हे सगळं ह्या गोष्टी सगळ्या देवावर अशा प्रकारच्या निर्भर आहेत। अहो संत, उद्धार होण्याकरता देवाची कृपा लागते, तो नारायण करील माझ्यावर कृपा? काय कृपा करील नारायण, त्याचा अन्वय असा लावून घ्यायचा, नारायण कृपा करील काय? नारायण माझ्यावर कृपा करील काय? कधी करील? जर करणार असेल तर कधी करील? या जन्मात करणार आहे तो। अर्थात उद्धाराकरता नारायणाची कृपा पाहिजे। नारायणाने ज्यांच्यावर कृपा केली त्यांचा उद्धार झाला, मग ते कोणत्याही कुळातले, कोणत्याही जातीतले, कोणत्याही वर्णाचे, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही वयाचे, कोणत्याही वेशातले, कोणत्याही पंथाचे, कोणत्याही देशातले, कुठलेही असले तरी चालतं। देवाने त्याचा अंगीकार केला पाहिजे, देवाने त्याला आपलं म्हटलं पाहिजे, देवाने त्याच्यावर कृपा केली पाहिजे। देवाची कृपा महत्वाची आहे, देवाची कृपा। तुकोबा म्हणतात हा माझ्यावर कृपा करील, सांगा ना हो संतजन, अहो संत मंडळी, देव पांडुरंग नारायण माझ्यावर कृपा करील काय? माझ्यावर कृपा करून माझा उद्धार करील काय? करील माझ्यावर कृपा? त्यांनी तर अनेकावर कृपा केलेली आहे। पुराण सगळे संत सांगतात की तो कृपाळू आहे। ती पुतना त्याच्याकडे तर त्याला मारण्यासाठी गेली होती, पण त्या पुतनेवर सुद्धा त्यांनी काय केली? कृपा केली आणि तिला तिचा उद्धार केला, तिला मुक्त केलं। त्वा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरस दिदला पुतने जे विषाची स्तनपाने मारू आली। गोकुळामध्ये ज्यावेळेला भगवंतांनी कृष्ण अवतार धारण केला होता त्यावेळेला ही पुतना मावशी त्याला पाजण्याकरता गेली होती, म्हणजे तिचं प्रेम लय उतू आलं होतं आणि ती दूध पाजण्याकरता गेली ती असं नाही, स्तनामध्ये विष भरून ते विष पाजून त्या बालकाला मारण्याकरता गेली होती, कृष्णाला मारण्याकरता गेली होती। कथा माहिती, विस्तार नाही करत जास्त कथेचा। भगवंताने ते विष तर पिऊन घेतलंच, ती दूध होतं का नाही काय माहिती तेही घेतलं, रक्त ओढलं आणि तिचा प्राण ज्यावेळेला ओढायला लागला त्यावेळेला डोळे पांढरे केले ती, मुंच 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 सोड 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 असं म्हणायला लागले। भगवंताने तिला सुद्धा सोडवलं, या संसारातून सोडवलं, तिला मुक्त केलं, मुक्त
पुतणीला मुक्त केलं, पुतणीचा उद्धार केला, माझा उद्धार करील? अहो संत सांगा ना, देव नारायण माझ्यावर कृपा करील, कृपा करून माझा उद्धार करील काय? यांनी त्या अहिल्येवर कृपा केली. ती अहिल्या गौतम ऋषींची पत्नी, गौतमांच्या शापामुळं शिळा होऊन पडली होती, दगड होऊन पडली होती. गौतमाने शाप दिला होता, कारण ही ब्रह्मदेवाची कन्या आहे, अतिशय सुंदर, विशेष लक्ष देऊन ब्रह्मदेवाने तिची निर्मिती केली होती. अतिशय सुंदर असलेली ही कन्या तिचा जे तिच्या वेळेला उपवर झाली, त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं ही माझी कन्या मी त्याला देईन की जो पृथ्वी प्रदक्षिणा करून जो सगळ्यात अगोदर येईल. म्हणून ती अहिल्या आपल्याला मिळावी म्हणून सगळे देव असे आपले आपले वाहनं घेऊन पृथ्वी प्रदक्षिणाकरता गेलेले, सगळे जात होते आपले आपले वाहनं बसून, इंद्र वगैरे वगैरे सगळे देव, इंद्राधिक देव. नेमकं त्यावेळेला गौतम ऋषी स्नानाला चालले होते, एक कपिला गाय ती द्विमुखी दिसली. द्विमुखी म्हणजे दोन्ही बाजूनं तोंड असलेली, म्हणजे ती प्रसूत होत असताना त्या वासराचं तोंड आलेलं आहे बाहेर, अजून अंग बाहेर आलेलं नाही, फक्त तोंड बाहेर आलेलं आहे. त्यावेळेला ती गाय द्विमुख असते, म्हणजे मागच्या बाजूलाही तोंड असतं आणि पुढच्या बाजूलाही तोंड असतं. अशा त्या अवस्थेमध्ये कपिला गायीची त्या गौतमाने तीन प्रदक्षिणा केल्या आणि ब्रह्मदेवाकडे गेले, पितामह तीन प्रदक्षिणा करून आलोय पृथ्वीला. शास्त्र सांगतंय द्विमुख गायीची जर प्रदक्षिणा केली तर ती प्रदक्षिणा पृथ्वी त्या प्रदक्षिणेनं पृथ्वीची प्रदक्षिणा केलेलं पुण्य प्राप्त होतं. आणि मी तीन प्रदक्षिणा करून आलोय, तुमची कन्या मला समर्पण करा. ब्रह्मदेवाने कुठलाही विचार न करता लगे कन्या समर्पण केली. थोड्या वेळानं इंद्र वगैरे देव आले धावत, इंद्र सगळ्यात पुढं होता, त्याला वाटलं आता आपल्यालाच मिळेल. त्याने विचारलं पितामह प्रदक्षिणा करून आलो, तुमची कन्या मला समर्पण करा. ब्रह्मदेवाने सांगितलं अरे इंद्र, अरे माझ्या पृथ्वीचा विवाह होऊन जमना झाला, पूर्ण व्हायची वेळ आली, तू आता आला. ते म्हणे कसं काय, कोणाला समर्पण केलं तुम्ही? म्हणे गौतमाला केली. अहो ते म्हणे गौतम तर आमच्या सोबत नव्हताच, आणि त्याला कसं काय समर्पण केलं तुम्ही? मग ब्रह्मदेवाने सर्व सांगितलं. पण मग इंद्राच्या मनामध्ये त्या अहिल्येविषयी काय होती? आसक्ती होती. एके दिवशी गौतम आश्रमामध्ये नसताना गौतमाचं रूप घेऊन इंद्र आला, अहिल्येशी संभोग केला आणि तो बाहेर पडत असताना नेमके गौतम आले. गौतमाने ओळखलं, गौतमांच्या लक्षात आलं, इंद्राला शाप दिला, तुझ्या शरीराला हजार छिद्र पडतील. म्हणून इंद्रा पडली भग आणि त्या अहिल्येलाही शाप दिला, तू पतिव्रत आहेस, तो पतिव्रत आहेस, तुला समजायला पाहिजे. जरी तो दुसरा पुरुष पती माझ्या वेशामध्ये आला तरी आपला पुरुष आपला पती आणि दुसरा समजायला पाहिजे. तू जाणून बुजून हे केलंस. तिला शाप दिला, तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील. तिनं पाय धरले, म्हणे महाराज तसं असं नका करू, मला ओ शाप द्या. आणि म्हणून सांगितलं ज्यावेळेला भगवान हजारो वर्षांनी ज्यावेळेला प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील त्यावेळेला तुझा काय करतील? उद्धार करतील. तोपर्यंत इथं तपश्चर्या करत बस. त्या शिळेच्या रूपामध्ये तपश्चर्या करत होती. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मण विश्वामित्रासह ज्या वेळेला मिथिला नगरीला निघाले होते सीतेच्या स्वयंवरासाठी, त्यावेळेला ते आश्रमातून जात असताना विश्वामित्रांनी दाखवलं तो आश्रम. रामाने विचारलं हे कोण आहे, असा कसा हा विचित्र आश्रम आहे? मग तो सगळा इतिहास विश्वामित्रांनी सांगितला. आणि विश्वामित्रांनी सांगितलं की रामा
तुझ्या चरणाच्या स्पर्शानी, तुझ्या चरणाच्या रजाच्या स्पर्शानी अहिल्येचा उद्धार होणार आहे. आणि मग भगवंतानी त्या ठिकाणी अहिल्येचा काय केला, उद्धार केला, अहिल्येचा उद्धार केला. अनेक जणांचा उद्धार भगवंताने केला, नारायणाने केला. तुकोबा प्रश्न विचारतात संतांना, अहो संत तुम्हालाही माहिती असेल, तुम्हाला एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या जवळ गेल्यानंतर तुमच्याजवळ कधी देव बोलले असतील की माझा उद्धार कधी करायचा आहे, सांगा ना, माझा उद्धार होईल काय, देव माझ्यावर कृपा करतील काय, माझी आठवण देवाला येते काय, काय कृपा करील नारायण. त्या गजेंद्राचा उद्धार केला, तो तो मनुष्यही नाही पशु होता. त्रिकुट पर्वतावर एक उपवन होत, त्या उपवनामध्ये राहणार हा गजेंद्र हत्ती, आपल्या परिवारासह राहणारा हत्ती, बलाढ्य हा हत्ती. एके दिवशी आपल्या सगळ्या परिवारासह एका सरोवरामध्ये क्रीडा करण्याकरता गेला, आणि क्रीडा करत असताना पूर्वीचं वय त्या मगरांनी जाणलं आणि त्या गजेंद्राचा पाय धरला. त्याच्या तावडीतून सुटण्याकरता गजेंद्राने खूप प्रयत्न केला, त्याच्या परिवारातल्या त्या सगळ्या मंडळींनीही प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही झाला. गजेंद्राची ताकद ही जास्त होती, कारण ते त्याचं स्थळ होतं, पाणी पाण्यात राहणारा मग तो मगर आहे. गजेंद्राची ताकद कमी पडली, त्याच्या परिवाराची ताकद कमी पडली, त्यांच्या लक्षात आलं की आपली ताकद कमी आहे, आपण जर याच्या नादी लागलो तर एखाद्या वेळेला गजेंद्राला सोडून आपल्यालाच धरील तो मगर, म्हणून तेच परिवार त्याला तिथं सोडून निघून गेला. काळा काळ ज्या वेळेला समोर येतो, काळ ज्या वेळेला निर्णयाकरता येत असतो, त्यावेळेला परिवारातलं कुणीच कामाला येत नाही, कुणी नाही सोडवायला येत. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना, तेव्हा माय बाप सोडविना बंधू, पाठीची वहीन शेजची कामिना दोर आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचूनिया. सगळे निघून गेले, सगळा परिवार निघून गेल्यानंतर गजेंद्रांनी त्या मगरी बरोबर 1000 वर्ष युद्ध केलं. गजेंद्र तो हत्ती 1000 वर्षे, 1000 वर्ष युद्ध केलं, शेवटी त्याचा नावेला झाला. त्याच्या लक्षात आलं की आपलं आता इथं काय चालत, गजेंद्राची ताकद वाढत, आपलं मगराची ताकद वाढत गेली आणि गजेंद्राची ताकद क्षीण होत गेली, त्याच्या लक्षात आलं. आणि मग काय त्याचं पूर्वजन्माचं पुण्य, काय त्याचे पूर्वजन्मातले संस्कार उद्भूत झाले, आणि त्यांनी भगवंताचं स्मरण केलं की आपल्याला या संकटातून आता सोडवणारा, आपला उद्धार करणारा फक्त तो एकमेव कोण असेल तर तो कोण आहे, परमात्मा आहे, देव आहे, नारायण आहे, त्याच्याशिवाय कोणी सोडवू शकत नाही. म्हणून धावा केला, धावा केल्यावर इतक्या वेगाने परमात्मा आले, गाई गाईने निघाले, लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं अहो कुठं निघाले, कुठं निघाले, ते हत्ती म्हण हत्तीकडे निघालो असं म्हणत होते भगवान, तर ती ह म्हणपर्यंत लक्ष्मी जवळ होते आणि ती म्हणेपर्यंत कुठं आली, गजेंद्राजवळ आली. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आले भगवान गरुडावर बसून येत आहेत. हे ज्या वेळेला त्या गजेंद्रांनी पाहिलं, तिथलं सरोवरातलं एक कमळ उचलल्यांनी भगवंताला स्मरण केलं, समर्पण केलं, भगवंताची स्तुती केली. आणि मग भगवंतानी सुदर्शनाने त्या गज त्या नकराचा नाश केला, त्याचाही उद्धार केला आणि गजेंद्राचा उद्धार करून त्याला सोडवलं. तुकोबा म्हणता देवा, हा संत, अहो संत देवाने गजेंद्राचा उद्धार केला, गजेंद्रावर देवाने कृपा केली, माझ्यावर कृपा करील काय, करील देव माझ्यावर कृपा, होईल देवाची माझ्यावर कृपा, कधी करील देव माझ्यावर कृपा, कधी करणार आहे देव माझा उद्धार,
असे वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न तुकोबा राय संतांच्या समोर विचारतात. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अहो संतजन, अशा प्रकारच्या गोष्टी सांगून तुम्ही माझं काय करा, माझं चित्त समाधान अशा प्रकारचं करा. माझं चित्त सध्या उद्विग्न झालेलं आहे, अनेक शंका अनेक विकल्प माझ्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत. तर तुम्ही हे उत्तर सांगून तुम्ही माझं चित्त काय करा, समाधान अशा प्रकारचं करा. अहो संत सांगा ना, सांगा ना, काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने ते कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. तो गोबा म्हणतात, अहो संत, उद्धार होण्याकरता, देवाचं दर्शन होण्याकरता हे कर्म संपलं पाहिजे. आपलं जे आपण निर्माण केलेलं जे कर्म असतं ते कर्म उद्धार होऊ देत नाही, आपला मुक्त होऊ देत नाही. कारण आपण केलेलं कर्म हे आपल्याला भोगावंच लागतं, ते कर्म आपल्याला जन्म देतं. जन्म झाल्याच्या नंतर त्या जन्मामध्ये कोणत्याही योनीमध्ये आपण ज्यावेळेला जातो, एक जीव जन्माला आला की त्या जीवाला जो सगळा सुखदुःखाचा भोग होत असतो ते कर्माच्या योगानेच होत असतो. म्हणजे सगळं कर्मच भोगायला लावतं आपल्याला, कर्म आपल्याला मुक्त होऊ देत नाही. जोपर्यंत आपलं कर्म आहे तोपर्यंत आपण मुक्त नाही होत, आणि कर्म सारखं चालूच असतं. हे कर्म माझं कधी संपेल, कर्म खंड येईल काय? अहो संतजन सांगा ना, माझं जे कर्म आहे हे कर्म संपेल काय, कर्म नष्ट होईल काय, आणि त्यातून मुक्त होईल काय? बस कर्म कसं काय संपेल, कर्म हे भोगावंच लागतं. कुणी असो कर्म हे सुटत नाही, कर्म भोगल्याशिवाय त्याचा पिछा सोडत नाही. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखैव न लिप्येवन लवामो युधिष्ठिर. नलासारख्या राजाला कर्माने सोडलं नाही, रामाला कर्माने सोडलं नाही, नारदाच्या शापामुळे त्यालाही अशा प्रकारचं दुःख भोगावं लागलं. युधिष्ठिराला कर्माने सोडलं नाही, धर्मात्मा राजा युधिष्ठिरासारखा कोण राजा आहे? कर्म हे प्रत्येकाला भोगावं लागत, केलेलं कर्म हे भोग दिल्याशिवाय फल दिल्याशिवाय संपत नाही. आणि कर्म नाही संपल्यानं, कर्म संपल्याशिवाय कर्म नष्ट झाल्याशिवाय कसं काय उद्धार होईल? कर्म नष्ट झालं पाहिजे, कर्म संपलं पाहिजे. माझं संपल काय, माझं कर्म नष्ट होईल काय? अहो संत सांगा ना, हे शक्य आहे का, माझं कर्म नष्ट होईल काय? बस कर्म भोगावंच लागतो, कुणीही असो, कुणीही असो. शेतकरी असला तरी कर्माची फलं त्याला भेटतच असतात, व्यापारी असला तरी, सत्ताधीश कोणत्याही पदावर असला तरी, कोणीही असो, कोणत्याही क्षेत्रातला असो, कितीही मोठा असो, कर्म त्याला भोगावंच लागतं. कर्म भोगावं लागतं म्हणजे कर्माची फलं भोगावी लागतात, कर्मामुळे त्याला जन्म घ्यावी लागतात, कर्मामुळे अनेक अशा प्रकारची सुख आणि दुःख त्याला भोगावी लागतात. कर्म सुटत नाही, कुणी असू द्या. भल्या भल्याला मोठ्या मोठ्याला कर्म नाही चुकलं. कीर्तनकार असलं तरी कर्म सुटत नाही, प्रवचनकार असलं तरी कर्म सुटत नाही, कोणी असो, संन्यासी असो, ब्रह्मचारी असो, गृहस्थी असो, वानप्रस्थी असो, कुणीही असो, कर्म हे भोगावंच लागत. एक कथा येते, एक आणी मांडव्य ऋषी होते, तपश्चर्य करत होते. एक राजा त्या ज्या राजाच्या त्या प्रांतामध्ये राज्यामध्ये ते राहत होते, तो एक राजा तिथं एक त्यांच्या राजकोशामध्ये चोरी झाली.
काही चोरांनी ते द्रव्य चोरलं, बांधून घेतलं डोक्यावर, पळाले. पण तिथलं काही जे काही रक्षक होते त्यांच्या लक्षात आलं की चोरी झाली. त्यांनी त्या रक्षकाने लगेच त्या चोरांचा काय केला, पाठलाग केला. ते चोर पुढं पळतात, ते राजसेवक पाठीमागं पळतात. असं पळता 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 फार दूर गेले. ते चोर धावत धावत या मांडव्य ऋषीच्या आश्रमाजवळ आले. त्यांनी पाहिलं इकडं इकडं, आपली आता काय बविगत नाही. ते राजसेवक जवळ येऊ लागलेले आहेत. ते आपल्याला पकडतील, ते आपल्याला बांधून नेतील आणि मग राजा आपल्याला फाशी देईल, मृत्यूदंडाची शिक्षा देईल. काय करावं काय करावं, इकडं तिकडं पाहिलं, आश्रम दिसला. त्यांनी विचार केला, हे आपल्या मागे येतील पण हे आश्रमात नाही आहे ना. म्हणून ते पटकन आश्रमात घुसले. आश्रमात कोणी, म्हणजे त्या कुटियामध्ये कोणी नव्हतं. ते सगळं गबाळ जे काय आणलं होतं चोरून ते आश्रमात टाकलं आणि आश्रमाच्या पाठीमागं जाऊन लपून बसले. मांडव्य ऋषी पुढं समोरच्या त्या आवारामध्ये पटांगणामध्ये समाधीस्थ होते. समाधी लागलेली होती. त्या निर्विकल्प समाधीमध्ये पोहोचलेला महात्मा, काहीच माहिती नाही त्यांना कोण आलं आणि कोण मध्ये घुसलं आणि कोण, काहीच माहीत नाही. तेवढ्यामध्ये राजसेवक आले आश्रमाच्या समोर. अरे पाहिलं, आतापर्यंत चोर दिसत होते, ते गेले कुठं? पुढं काय चोर दिसत ना, जायचं कुणीकडं, पळायचं कुणीकडं, काहीतरी माग पाहिजे ना त्याला. इथपर्यंत दिसत होते, कुणीकडे गेले? एक म्हणत इकडे गेले असतील, एक म्हणत इकडे गेले असतील, एक म्हणत इकडे गेले असतील. एक जण म्हणलं, अरे आश्रमात तर नसतील घुसले. ती म्हणे, चोर कुठं आश्रमात घुसत असतात काय? एक जण म्हणलं, अरे तसं नाही, नुसते घुसतात नाही, काय काय आश्रमातच राहतात. चला कोणी पाहू तरी म्हणून घुसले मध्ये आश्रमात. पाहिलं, गबाळ सापडलं, चोर नाही सापडले. कोण काय सापडलं? ते सगळं जे काय त्यांनी द्रव्य बांधून आणलेलं होतं ते द्रव्य सगळं सापडलं, म्हणजे माल सापडला. पण ज्यांनी चोर केली ती चोर नाही सापडले. कुठे गेले, कुठे गेले, कुठे गेले, काही दिसेनात. ते एकदम म्हणला, काय इकडं तिकडं पाहता का? चोर पळू द्या, पण चोराचा मुखी आहे नाही तोच. चोरांचा जो मुखिया आहे तो मुखिया इथं बसलाय ढोंग करून. हा कशाचा साधू? ढोंगी हा ढोंगी, चोर आहे, बदमाश आहे, लुच्च आहे. चला घेऊन याला इकडे, राजाकडे घेऊन चला याला. म्हणून त्याला असं जवळ गेले, बोलायला लागले. आता ती समाधी, देहाचा ज्याला आठव नाही तो कोण आपल्या जवळ आलाय, कोण आपल्याला बोलाय, याची काय आठवण राहणार आहे त्यांना? आठवणच नाही. मग ते मारायला लागले, लाता बुक्या काय तू, पण त्यांना काही ध्यावच नाही. मग त्यांना उठवायचा प्रयत्न केला, तू उठना सुद्धा. त्यांना वाटलं, लई जबर आहे चोर. उचला म्हणे असंच, आणि असाच उचलून घेऊन आपण जाऊ तिकडं. तसंच उचललं त्यांना, त्या ज्या आसनामध्ये बसले होते तसेच आसनासह त्यांना उचलून नेलं तिकडं राजाकडं. म्हणजे राजाच्या समोर नाही नेलं, पण सांगितलं, महाराज चोर आम्ही माला मुद्द्यासह आणलाय, मालही आणला आणि चोरही आणला. पण त्यावेळेला ते काय तिथं काही असं काही लोकशाही नव्हती की मग पुरावा नामकन तमकन ह्यांनी चोरी कशाहून केली ना, हे सगळं मग सगळं सिद्ध व्हायचं आणि मग तोपर्यंत ते लोक मरून जाते, तरी निकाल लागत नाही कोर्टाचा. तसं नव्हतं, पूर्वी हुकुमशाही होती. राजाने सांगितलं, चोर सापडला, माला मुद्द्यासह सापडला, त्याला सुळावर द्या. सोळावं द्यायला सांगितलं. सोळावं देण्याकरता त्यांना घेऊन गेले, सोळावर ठेवलं. सुळ म्हणजे अशी एक जागा असते, खाली त्याच्या सुळ असतो, त्याच्यावर त्याला बसवलं जातं. मग हळूहळू तो सुळ वर येतो आणि मग तो शरीरात घुसतो. आणि ऊसाच्या फाका कशा करतो आपण अशा मधून, तसं मग ते असे ते शरीर दोन्हीकडं असं दुभंगलं जातं, फाटलं जातं. सोळावर असं दिलं जातं. सोळावर ठेवलं त्यांना, सुळ वर येऊ लागला. पण सुळ काय त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होईना, गुदेंद्रियाच्या द्वारा सुळ काय आत घुसेना. थोडासा काहीतरी चार बोट सुळ आत घुसला, आत पुढं काय शरीरामध्ये सुळ प्रविष्ट होईना.
खूप प्रयत्न केला त्या लोकांनी सूळ त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट करवण्याकरता, पण काही जमलंच नाही. आणि मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं, अरे हो हो ना हो, एवढा सुळावर आपण त्यांना बसवलंय तरी तो महात्मा अजून तो डोळेसुद्धा उघडीत नाही, हा खरंच महात्मा असला पाहिजे. आपल्याकडून चूक झाली आहे, चोर समजून आपण एका महात्म्यालाच आणलेलं आहे, धावत गेले राजाला सांगितलं महाराज आपल्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. तो चोर नाहीये, तो महात्मा आहे, साधू आहे. त्याला सुळावर दिलं तरी तो सूळ त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट होत नाही. राजा घाबरला, धावत आला. तोपर्यंत हे समाधीतून उत्थान झालं होतं यांचं, देहावर आले होते, पाहिलं मला सुळावर दिले. तोपर्यंत राजा आला, लोटांगणच घातलं राजाने. महाराज म्हणे आमची चूक झाली, क्षमा करा, आम्ही जाणून बुजून नाही केलं. ठीक आहे म्हणे, पण मला बाजूला तरी घ्या ना ते सुळावून. मग सुळावून बाजूला घ्यायला लागले. ते सूळ जो त्यांच्या शरीरामध्ये गुदेंद्रियामध्ये असा प्रविष्ट झाला तर सूळच निघेना, काही केल्या सूळ निघत नाही बाजूला. मग ते महात्म्याने सांगितलं सूळ निघत नाही ना, मला वेदना खूप होतात, मग कापा सूळ. मग जेवढा शरीराच्या आत गेला होता तो आतच ठेवला ना खालून, तो सूळ कापला. ते खूप वेदना व्हायचे त्यांना, कशामध्ये लक्ष लागेना, साधनेमध्ये लक्ष लागेना. त्यांनी विचार केला, आपल्याला कशाचा हे दंड दिलाय वा? कारण आपल्याला जे सुख आणि दुःख जो भोग मिळत असतो तो कर्माचा भेटत असतो. आपण कोणतं पाप केलंच नाही तर मला हे दुःख, हा भोग, हा दंड कशाचा दिला? विचारण्याकरता यमाकडे गेले, धर्माकडे गेले. मांडवी ऋषी आल्यानंतर स्वागताकरता धर्मराज पुढे आले. या या म्हणे महाराज म्हणे, अरे धर्म तुझ्याकडं मी स्वागत घेण्याकरता आणि पूजा घेण्याकरता आलेलो नाही, माझे प्रश्न विचारण्याकरता आलो, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला जेव्हापासून कळते तेव्हापासून मी अजन्म कोणतं पापच केलेलं नाही, काहीच पाप केलेलं नाही, मला हे तू कशाचं फल दिलंस? कशाचं फल आहे सांग? कर्म केल्याशिवाय होतं फल देता येत नाही तुला, हा भाऊ कशाचा दिलाय मला? मग या म्हणे सांगितलं महाराज, तुम्ही या जन्मात नाही पण पूर्वीच्या जन्मामध्ये, मग ते पूर्वीचे अनेक जन्म दाखवले, त्यांना दाखवता येतात. आता जसं आपण टीव्हीवर दाखव, आता हे कसं चालू आहे, तुम्हाला इथलं तिकडं दाखवता का नाही तुम्ही? तर पूर्वीच्या कुठल्या तरी एका जन्मामध्ये ते मांडव्य ऋषी राजकुमार होते. लहान असताना, किशोरावस्थेमध्ये असताना ते एका उद्यानामध्ये गेले होते. उद्यानामध्ये ते त्या बागेमध्ये खेळत असताना त्या फुलावर बसणाऱ्या ज्या फुलपाकळ्या आहेत, ते फुलपाकळ आहेत, ते त्याने असं सहज खेळत खेळत धरलं आणि धरून त्याला असं एक काडी घेतली आणि त्याच्या पाठीमागून अशी खोसली. महाराज पाहिलं ना तुम्ही हे, त्या काडीचा आज सूळ झालाय व्याजासह. म्हणून ऋषी जरी असले तरी त्यांना त्या कर्माचं फल भेटतं, कुणीही असो द्या. जरी आपल्याला असं वाटत असलं की अहो आम्ही तर चांगलं कर्म करतो, आम्हाला एवढे दुःख कसं काय, आम्ही काही पाप करत नाही, कुणाच्या चोऱ्या करत नाही, कुणाचं वाईट करत नाही, आम्हाला दुःख. आणि लोक कितीही वाईट दुसऱ्याचं करतात, कितीही वाईट वागतात आणि त्यांना सुख, तसं नाही. ते आज सुखी आहे ते मागच्या कर्मामुळं, तुम्ही आज जे दुःखी आहे ते मागच्या कर्मामुळं. आज केलेलं कर्म तुम्हाला उद्या भोगावं लागणार आहे. आज पेरलेलं लगे आजच खायला भेटत नसतं, त्याला काही काळ जावा लागतो, त्यावेळेला ते फल देत. तसं आज पेरलेलं आज फल नसतं भेटत, पण ते फल दिल्याशिवाय राहत नाही, ते भोगावंच लागतं. आणि कर्म म्हटलं की ते कसलंही कर्म असो द्या, पुण्यात्मक कर्म असो किंवा पापात्मक कर्म असो, पापात्मक कर्मासाठीही जन्मच घ्यावा लागतो आणि पुण्यात्मक कर्मासाठी भोगासाठीही जन्मच घ्यावा लागतो. आणि जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत उद्धार शक्य नाही, उद्धार होणं शक्य नाही.
कर्म संपलं पाहिजे. कर्म कर्म संपावं लागतं. हे कर्म नष्ट झालं पाहिजे तो को. आणि हे कर्म फार कठीण आहे संपणं. म्हणून तो को बाबांनी एका अभंगामध्ये मागणी केलेली आहे, मज सोडवी रातारा कर्मापासून दुस्तरा, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. कर्मापासून सोडवी कर्म असं आहे. तुकोबाबांना वाटतंय की या कर्मातून आपण सुटावं, पण होईल काय शक्य असं? हे कर्म खंड येईल काय? अहो संत, संतांना विचारतो तुकोबाबा, हे माझं कर्म खंडित होईल काय? हे नष्ट होईल काय? हे संपेल काय? धर्माधर्म पारुषतील काय? धर्म आणि अधर्म म्हणजे पुण्य, पुण्यात्मक कर्म आणि अधर्म म्हणजे पाप. धर्म आणि अधर्म हे पारुषतील काय? हे संपतील काय? सांगा ना, तुम्हाला माहिती असेल ना, तुम्हाला ज्ञात असेल ना, तुम्ही सांगा ना. काय हे खंड येईल कर्म पारुषतील धर्म अधर्म, कासयाने ते कळेल वर्म म्हणून श्रम वाटत असे. हे कर्म नष्ट कशाने होईल? माझा उद्धार कशाने होईल? देवाची कृपा माझ्यावर कशाने होईल? त्याच्याकरता मी काय करू? कोणतं साधन करू? त्याची नेमकी साधनं कोणती आहेत हे मला काही कळत नाही, काही सुचत नाही, काही समजत नाही. आणि त्यामुळं मला फार दुःख वाटतंय, फार श्रम वाटतोय. म्हणून श्रम वाटत असे. का श्रम वाटतो? ते वर्म कासयाने कळेल. कारण हे कर्म नष्ट होण्याचं जे वर्म आहे, कर्म नष्टच होत नाही असं नाही. ही सगळी कर्म नष्ट होतात कशाने होतात तेही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. देवाची कृपा कशाने होते तोही विचार शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. उद्धाराकरता काय साधन करावं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आहे. पण तो खूप बरं म्हणतात की मला काही असलं समजत नाही, मी कुठं शिकलो नाही, मी सामान्य जीव आहे, अज्ञानी जीव आहे. आणि उद्धाराकरता काय करावं? उद्धार कशाने होतो त्याच्यातलं वर्म काय आहे काही कळत नाही. साधनाने उद्धार होतो असं नाही, ते साधन सवर्म करावं लागतं त्यावेळेला उद्धार होत असतो. साधनाने देवाची कृपा होती असं नाही, ते वर्म ते साधन सवर्म करावं लागतं त्यावेळेला देवाची कृपा होते. आपणही भक्ती करतो, आपणही नामस्मरण करतो, आपणही कीर्तन करतो. भक्त प्रल्हादांनी कीर्तनच केलं, नामदेवरायांनी कीर्तनच केली, तुकोबाबांनी कीर्तनच केली, या सगळ्या संत मंडळींनी कीर्तन नामस्मरणाची साधना केली, आपणही तेच करतोय. मग त्यांच्यावर देवाची कृपा झाली ना आपल्यावर होत नाही का? नाही होत. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? कारण हे की आपली साधना सवर्म नाही, वर्म चुकतंय काहीतरी. आणि वर्म चुकलं की मग साधना काय करून काय उपयोग नाही. चुकली या वर्म फेरा पडे. कुठलंही साधन वर्म माहिती पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. ते वर्म कळलं पाहिजे त्याच्यातलं. बाबा दृष्टांत सांगतात ना, एक बाई बाई म्हणजे ती जोडी एक पंढरपूरला गेली, कोकणातली जोडी. थोडी ती बाई थोडी कॉलेज शिकलेली होती जरा. तिथं गेली, तिथं महापूजेला नंबर लावला, महापूजेचा नंबर लागला पूर्वीच्या काळात. आता पूर्वीच्या काळात लवकर लागत होता नंबर. मग महापूजेला नंबर लागल्यानंतर ती पूजा झाली. पूजा करता नैवेद्य आला, नैवेद्य देवाला समर्पण केला, पूजा झाली. आणि मग पूजा झाल्याच्यानंतर देवाचा जो तो प्रसाद आहे, देवाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो पंढरपूरला, सकाळी लोण्याचा गोळा, दुपारी पुरणपोळी.
पुरणपोळी नंतर तो प्रसाद म्हणून त्या दोघांच्या ताटात वाढली. त्या बाईचा जो नवरा होता पती होता त्याला ती पुरणपोळी फारच आवडली, कारण पहिल्याच वेळेला त्यांनी ती खाल्ली होती. कारण ती कोकणात राहत होते, कोकणात सगळे भातच खातात, तिथं भाकरी केल्या तरी कशाच्या, तांदळाच्याच. तेव्हा पुरणपोळी त्याला पुरणपोळी नाव हे माहीतच नव्हतं, ती पहिल्यांदाच खाल्ली आणि त्याला ती फारच आवडली पुरणपोळी. ती म्हणे तुला अशी करता येईल का नंतर घरी गेल्यावर? ती म्हणे त्यात काय अवघड आहे, मी आता जर ते बाईकडे जाते ज्या बाईनं तयार केलेली आहे तिच्याकडून लिहून घेते कशी करायची ती. मग ती गेली त्या पांडुरंगाचा स्वयंपाक म्हणजे मंदिरामध्ये जी करती महिला तिला तिच्याजवळच गेली बसली म्हणे अहो मला ते सांगा जरा पुरणपोळी तुम्ही कशी केली, कशी करता, काय काय करायचं ते सांगा. मग तिनं सांगितलं आपलं, हिनं लिहून घेतलं सगळं. घरी गेली, दोन चार दिवस झाले पण तिनं काय पोळी केलीच नाही. याच्याच लक्षात आठवण आग तुला ते लिहून आणलं होतं ना तो पुरणपोळी अजून तू केलीच नाही. आणि हो म्हणे मग ती चिठ्ठी काढली. मग त्यात सांगितलेलं एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं, एवढी हरभऱ्याची डाळ घ्यायची, ती डाळ शिजवायची, डाळ शिजल्यानंतर ती वाटून घ्यायची, त्यात गुळ टाकायचा, ती मिसळून घ्यायचं, म्हणजे पुरण तयार झालं. आमकं असं सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे ज्या ज्या वस्तू लागतात ती सामग्री आणि त्याचं विधान म्हणजे ते कसं करायचं सगळं. आणि मग सगळं तसं सगळं हे केलं आणि मग पुरणपोळी करायला बसली. पाच वेळ झालं ती पुरणपोळीच काय होईना. याला तर भूक लागली, याला तर वाटायलं कधी पोळी ताटात येते. असं एक दोन तास वाट बघत बसलं पण अगोदर पोळी झाली नाही का, किती वेळ लागतं पुरणपोळी करायला. मग तिने विचारा पोळीच होत नाही तयार, काय करू काय. आपण ते पाहिना कसं सांगितलंय ते तसं कर ना, तसंच करते म्हणे. पण तरी पोळी होत नव्हती. मग पोळी करण्याची जी क्रिया आहे ती म्हणजे ते जे साधन आहे ते साधन तिने केलं नाही का, केलं. पण तरी पोळी नाही झाली का, नाही झाली, साधन केलं हो, सगळी सामग्री बी आणली हो, ती क्रिया बी तशी केली हो, पण त्याच्यातलं वर्म चुकलं. काय वर्म चुकलं, कारण तिनं असं लिहून घेतलं होतं की गव्हाचं पीठ मळायचं, त्याची कणिक तयार करायची, पुरण तयार करायचं, त्याचे एक पुरणाचा उंडा तयार करायचा, एक कणकीचा उंडा तयार करायचा आणि एक उंडा दुसऱ्या उंड्यामध्ये घालायचा आणि मग ते दोन एक करून ते लाटायचं, तव्यावर टाकायची आणि भाजायची, तेल लावून झाली पोळी. ही तशीच करत होती. पण वर्म असं चुकलं की पोळी करत असताना दोन उंडे करतात, त्याच्यामध्ये कणकीचा उंडा असतो आणि कणकीच्या उंड्या मोठा करून त्याच्यामध्ये पुरणाचा उंडा त्याच्या आत घालत असतात. ही उलट करत होती, पुरणाचा उंडा घ्यायची, पुरणाच्या उंड्यामध्ये कणकीचा उंडा घालायची, मग पोळी लाटायची. कसं काय पोळी लाटली जाईन, कशी काय पोळी होईल. वर्म चुकलं. वर्म महत्वाचं आहे, वर्म साधनातलं. तसं तुकोबा म्हणतात संतांची आपलं देवाची कृपा कोणत्या साधनाने होईल, त्या साधनातलं जे वर्म आहे ते कळत नाही. माझं सगळं कर्म काय केल्यानंतर नष्ट होईल, ते काय वर्म आहे त्याचं नष्ट कर्म नष्ट करण्याचं ते कळत नाही. माझा उद्धार कशाने होईल, कोणत्या साधनाने होईल, ते साधनं तर भरपूर सांगितलेले आहेत पण त्याच्यातलं नेमकं वर्म काय आहे ते कळत नाही. आणि मग वर्म नाही कळल्यानंतर नुसतं साधन करून काय उपयोग आहे. कासयाने ते कळेल वर्म, ते वर्म कासयाने कळेल, कशाने ते वर्म मला कळेल, ते तर कळायला तयार नाही. आणि म्हणून मला खूप श्रम वाटतोय, नुसतंच साधन करतोय, नुसतंच साधन करतोय, नुसतीच साधना चालू आहे आणि फल तर दिसत नाही, फल तर पदरात पडत नाही, देवाची कृपा होत नाही, कर्म नष्ट होत नाही, माझा उद्धार होत नाही. म्हणून मला काय वाटतोय, श्रम वाटतोय, खूप दुःख होतंय, खूप वाईट वाटतंय. म्हणून अहो संतजन, अहो संत मंडळी, तुम्ही तरी कृपा करा ना, तुम्ही तरी मला सांगा ना माझा उद्धार कधी होणार आहे, होईल का माझा उद्धार, हे कर्म नष्ट होईल काय. काय हे खंड येईल कर्म, पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने ते कळेल वर्म, म्हणून निश्रम वाटत असे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.